मंजुला भाई, ओ मंजुला भाई, नमस्कार मंजुळा भाई, हे आमचे परेश पाटील। माननीय परेश पाटील, दौलतवाडीच्या सरपंचकीच्या निवडणुकीसाठी यंदा आमचं पॅनेल उभं आहे, संघर्ष पॅनेल। तुम्ही वाट चुकलाय सा, आम्ही काय तुमच्या गावचं मतदार नाही इथं प्रचार करायला। अहो प्रचार करायला नाही आलो। मग काय डोळे फाडून फाडून बघायला आलास वय? नाही नाही, अहो तुमचा कार्यक्रम आमच्या गावात ठेवायचा म्हणतो आणि तुमच्या लावणीवर जाम फिदा आहे बघा। काय फिदा होणारे माइंदळ पडलेत, त्यांचं काय कौतुक? कार्यक्रमाची सुपारी द्यायला आलो। असले लुंगे सुंगेंची सुपारी घेत नाही मंजुळा बाई। माननीय परेश पाटील आहे मी। माननीय असलं माननीय पायलीला 50 50 नाही, ढिगान पडलेत कोपऱ्या कोपऱ्यावर। मंजुळाने सगळ्यांच्या सुपाऱ्या घ्यायच्या का? तोंड जरा सांभाळून, दुनिया कोळून प्यालोय मी। आणि मी गोळ न करत चुळा भरते असल्या दुनियेचा। असला रुबाब चालत नाही मंजुळा पुढं। पंड्या जरा थांब तिथं। अहो पक्षदा, तुला सांगितलं ना, थांब तिथं, बघतो मी काय करायचं ते। मई, मगाशी जे झालं ते समजा जरा इसरून जावा आणि कार्यक्रमाला तेवढं होय म्हणा की माझ्या इज्जतीचा सवाल आहे। हो परत आली का इज्जत? इज्जतीचा फालुदा करून पिते ही मंजुळा। अहो बाई, तुमचा कार्यक्रम होणं लई गरजेचं आहे माझ्यासाठी। गरजू माणूस असं कधी तोंडवर करून दुसऱ्यांवर हसत नाही। मगाशी जे काय झालं ते चुकलं माझं, माफी मागतो। हवं तर पैसे किती घेणार तेवढं सांगा। कलेकडे न बघता रूपाकडे बघणाऱ्यांच्या पैशांवर थुकत पण नाही मंजुळा। अहो बाई, आता कस सांगू तुम्हाला? आता मला सांगा मी काय केलं म्हणजे तुम्ही भय म्हणाल? नाव काय म्हणलं तुमचं? माननीय परेश पाटील। ह्यो जो माननीयपणा आहे ना, तो आधी माझ्या पायात ठेवायचा, तवाची मंजुळा तयार होईल। ठेवला तरी होय म्हणा की 50,000 आमच्या कलेचा मोबदला दिला। फक्त एक काम करायचं, लावणी झाली की नाही की माझ्या पॅनलचा प्रचार करायचं। दोनच वाक्य बोलायचं। दोन वाक्यांचे 20,000 20,000 अहो एवढं? कला नाही ती, प्रचार आहे। पटत असेल तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या। पटलं पटलं, ऍडव्हान्स देतो की अंदाज बरोबर मी। हे घ्या 25 आहेत, कार्यक्रम झाल्यावर बाकीच। कार्यक्रम झाल्याबरोबर लगेच पाहिजे, नाहीतर या मंजुळाचा इनका सोसणार नाही। नाही नाही नाही, त्याची काळजी करू नका, हिशोबाला एकदम पक्का आहे, मी लगेच देतो। हा तुम्ही लागा तयारीला, येऊ काय?
लावणी आजच होणार. आजच? हो, परवा सांगली, तेरवा सोलापूर, त्याच्यानंतर नगर. पुढचा महिना तर एकदम बुक आहे बघा या मंजुळाचा. पटलं तर होय म्हणा, नाहीतर हे घ्या. नाही पटलं पटलं, आजच उडवून देऊ की बार. चला निघा आता. होय. काय झालं पप्पा? काय नाही, केलं की सरळ तिला. अरे माननीय परेश पाटला पुढे आजपर्यंत कोणाचं काही चाललंय का? हे व्यस्त झालं बघा मग. अरे मान, अरे म्हणजे नमस्कार. चला येतो आता. तुम्ही टायमात पोहचा बरं का? मी माझं बघते, तुम्ही पोहचा टायमात आणि तयारीला लागा. चला निघा आता. होय होय निघतो. हे चल के चला. हा मरता. आज रातच्याला दौलतवाडीला जाणार, साऱ्या गावाला नादाला लावणार ही मंजुळा. आम्ही आता या गावच्या चांगल्यासाठीच काम करणार आहे, त्यांच्या भल्यासाठी काम करणार आहे. तेव्हा तुमचा आशीर्वाद असू द्या आमच्या डोसक्यावर. बोला चंदाराणी, कशी आहे आमची प्रजा? काय काय दुखणी आहेत त्यांची? प्रजा लई माजल्या. असं का? आहो बघा की मी गावभर तांगडे तोडत हिंडले. एक बी माणसाला तुमची मदत नकोय. समधी म्हणली आम्हाला काय बी अडचण नाही. काय तर म्हणत होरले ताईसाहेबांच्या कृपेनं समधी प्रजा आमची लई सुखी आहे. बघितलं चंदे, आम्ही एवढं चांगुलपणाच्या मार्गावर निघालोय, पण आमचं चांगुलपणा नकोच या गावाला. तेच तर म्या म्हणलं ताईसाहेब समजेसनी, माझ्या ताईसाहेबांनी तुमचं भलं करायचंय. कुणा कुणाला काय काय भलं करायचंय सांगा बघू. तर ताईसाहेब समजा माणसांनी मला वाकडं करून मला उडवून लावलं. नाही हे साप चुकीच आहे चंदे. मग काय, तरी म्या म्हणलं होतं बघा ताईसाहेब तुम्हाला ते गावाचं मरू द्या तिकडं. तुम्ही का नाही फक्त माझं भलं करा, माझं चांगलं करा. तुम्ही का नाही मला तुमची ती नारंगी रंगाची साडी द्या. द्या साडी पाहिजे? हा गाल नारंगी रंगाचा गुरु भाई तुझा. हा तू ना आमची मतदार ना फितदार, तुझ्या चांगल्यासाठी कशाला का काय करू आम्ही? राणा भाऊजींनी सांगितलंय आमासनी, या गावच्या भल्यासाठी चांगल्यासाठी काय तर करा, तर आम्ही तसंच करणार. हे बघ, आम्ही जर गावच्या भल्यासाठी काय केलं नाही तर गावकऱ्यांचा विश्वास कसा बसणार आमच्यावर? त्यांचा विश्वासच नसेल तर मग ते पाठिंबा कसा देणार आमासनी? आणि त्यांचा पाठिंबाच मिळाला नाही तर आम्ही सरपंच कसं होणार? म्हणजे समजा एखादी काढकू नाही म्हणा ती. तेव्हा काही बी करून आम्ही चांगलं काम करू शकतो यावर गावाचा विश्वास बसला पाहिजे. हो आपण गावातल्या पारावरच भरवूया कार्यक्रम. हो नाही, तुम्ही सगळी प्रोजेक्टरची व्यवस्था करून ठेवा. हा मी आणि कल्पना ती गावात सगळीकडे जाऊन सांगतो त्याची काही काळजी करू. नाही मी अजून त्यांच्याशी नाही बोलले, पण होईल सगळं. हा ठेव. काय जोरदार सुरू वाटत कार्यक्रमाची तयारी झाली? हो जेवण झाल्यावर भेटूयात आपण. आओ जाऊ बाई, गावाकडची माणसं जेवण खाणं झाली की नाही लगेच झोपून जातात 8:30-9 वाजता. मग दुसऱ्या दिवशी पाट उठून झाडलोट धारा हे समद करून मळ्यात जायला लागतंय त्यासनी. नाही बराबर आहे, तुम्ही शिटीत ना आला असा तेव्हा तुम्हाला हे समजा माहीत नसणार, पण आम्हाला विचारत जावा की. हो जाऊ बाई, तासाभराच असतं कार्यक्रम आहे, तेवढ्यानं काही होत नाही. आणि आता गावातही लोक 11-11 वाजेपर्यंत टीव्ही बघत जागे असतात, मला विचारत जा. हा नमस्कार, मी मगाशी फोन केला होता, आलेत का सर? हा द्या ना. हा हा नमस्कार सर, मी अंजली गायकवाड बोलते दौलतवाडीत. हा मला VVPAT मशीनची माहिती द्यायची होती आमच्या गावात. हा VVPAT ची माहिती देणारा कार्यक्रम ठेवायचा. हो आज संध्याकाळी काय? अच्छा बरं, मग आज नाही जमणार. बरं ठीक आहे, नाही नाही काही हरकत नाही, मी पोस्टपोन करते कार्यक्रम. हो ठेवते. काय झालं? त्यांचं झालं बाय. हा त्यांना जमत नाहीये, पोस्टपोन करावं लागेल. ते असंय बघा,
तुम्ही भी कने जाऊ बाई। अहो कार्यक्रम आधी फिक्स करायचा असतोय आणि मग नंतर जाहीर करायचा असतोय। हा तर समधी मेहनत वाया जाणार का नाही फुकटच्या फाकट। आमचा प्रचार करायचा होता ते उभी राहिला। दोन तीन दिवसात करूयात। बरं थांबा थांबा जरा। ए चंदे आमचा फोन आण जरा। दे थांबा। हॅलो पप्पा। हां हां आम्ही ठीक आहे ठीक आहे। बरं ऐका की ते आम्ही गावात मतदान जागृतीसाठी ते इलेक्शनचं मशीन असतंय का नाही त्याची जागृती करायचं म्हणत होतो। त्याचं नाव काय म्हणला तो? व्ही व्ही पॅट। व्ही व्ही पॅट हां। अहो ते मशीनचं नाव व्ही व्ही पॅट। हां तर तुमच्या ओळखीत कुठली कंपनी आहे काय जी इथल्या अडाणी माणसांनी जरा त्याच्याबद्दल माहिती देईल? आहे ना बघ। मग आज संध्याकाळी 8-8:30 वाजता जेवण झालं की पाठवून द्या की। हां चालतंय चालतंय। भय 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 ठीक आहे ठेवू मग। अहो करायला लागतंय पप्पा गाव सुधरावं म्हणून आम्ही लई मेहनत घ्यायलोय बघा। हां हां ठीक आहे चालतंय। थँक्यू थँक्यू पप्पा थँक्यू। आम्ही गावकऱ्यांच्या एवढं भल्याचा विचार करतोय तर आमच्या पप्पांना आमचं लई कौतुक वाटलं। अहो मग ताई साहेब तुम्ही हायच थोर समाज सुधारक। हा पण हे आपल्या आडाने गावकऱ्यांनी कळलं तर खरं नव। बरं जाऊ बाई आता कार्यक्रम कॅन्सल करायची काय गरज नाही। आपला कार्यक्रम जसा ठरला होता तसाच होणार। वा मोठं काम केलं तुम्ही। थँक्यू लागते मी तयारीला। हा बाई ताई साहेब आपल्याच पायावर धोंडा कसा मारून घ्यावा हे तुमच्याकडनं शिकाव बघा। म्हणजे अव ठरलेला कार्यक्रम कॅन्सल झाला असता तर ती मास्तरीन तोंडावर पडली नसती का? तू उलटा विचार करून बघ। गावच्या भल्यासाठी आम्ही हो कार्यक्रम ठरवला असं जर गावभर झालं तर ते चांगलंच आहे का नाही? आमच्या पप्पांचा माणूस येणार आहे म्हणल्यावर हो कार्यक्रम आमचाच होणार बघ। हा म्हणजे संधी मेहनत त्या मास्तरीची पर टिमकी आपली वाजणार। करेक्ट गावासाठी यो चांगला कार्यक्रम आम्ही ठरवलाय हे ढोल बडवून सांगायचं बघ चंदे। हा मास्तरीनच एकटी चांगला उपक्रम राबवू शकते असं नाही तर आम्ही बी करू शकतोय हे दावायचं। हा आता गावभर आज संध्याकाळी निसती आमची चर्चा असायला पाहिजे। वय वय सासूबाई तुमचा आशीर्वाद असाचा असू द्या बरं का। आधी ती बाई जरा नखर धावत होती पण आपण बी कोण आहे? माननीय परेश पाटील आपला इसे कसा असतोय? करेक्ट मग मी जरा बाईला माझा इंगा धावला मग बाई आली की सुता सारखी सरळ लावणी डन केली आणि तिथनं बाहेर पडलो। याला म्हणतात पप्प्यादा। किती धाव सांगितलं रे? हा किती वेळा सांगितलंय? पप्प्या म्हणायचं नाही माननीय परेश पाटील म्हणायचं। तुमच्यासारख्या आडाण्यांना कवा करणार रे माझी किंमत? हो माननीय परेश पाटील किमतीत राहू दे। अरे प्रिय एवढं पैसे मोजून आलायस तर लावणी कुठं करायची? कुठं म्हणजे आपल्या पारावर स्टेज लाव की म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी दिसकोट का ते? अरे ती अंजली गावात लावणी लावून दिल का? तिचा काय संबंध? बापू कलाकार स्वतंत्र असतोय आणि कलेवर कोणी बंधन आणू शकत नाही। अरे गावात लावणी बंद होऊन जमाना झालाय। अरे कशाला उगीच रिस्क घ्या आपण? होय पपेदा लावणी कॅन्सल झाली तर माझा मूड जाईल बघा। हा ना रे रिस्क नको दुसरीकडे ठेवूये लावणी। असं म्हणताय सर? दुसरीकडे कुठं ठेवायची? बापू या की जरा ते तुमच्या मनात करूया काय? का माझी बायको माझा जीव घेईल। बापू तुम्ही तर कोळसा ओढू नका सा। अरे कोळसा नाही ओढत गावात लावणीचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे का नग? अरे माझी बायको आधीच त्या रानाने अंजलीला सामील झाली। Thank you.
पप्या ए पप्या आला बॅनर करायचं रे कुठं आणलंय ना बायचा बॅनर कसला फोटो तमाशा आणणारच ना गावात तमाशा तुला कसं कळलं मी ते बोलता बोलता बोलू मी तुला बोलता बोलता बोलून गेलो मी मागच्या गॅसच्या टायमाला मी हीच बॉम्ब केलतीस आता ते मिंच्या आपल्याच गटातला आहे ना आणि तुमचा शाळेतला जिगरी दोस्त म्हणून बोललो मी एक नंबर काम केलं तो पंड्या पप्या मग करायचं ना बॅनर झाला लावणी येणार म्हणल्यानंतर माननीय परेश पाटील यांचं बॅनर नको काय काय बघितला का बघितला ह्याच्यासाठी मी लगेच माननीय झालो हे बघ हे सगळं काम सुमडीत कुंबडी आहे लावणी येणार आहे लावणी येणार आहे असं गावभर बोंबरायचं नाही आहे पप्या ह्याच्या मळ्यात केलं तर आणि हे जे कसं बी काय खडबड खडबड करत असते तसं बी याचा मळा रिकाम टेकडा हो काय बापू काय कुठनं आली हुशारी आज चालतंय मी काय लावणी हे बी रिकाम टेकड्या माणसाचंच काम आहे की तेव्हा ठरलं लावणी होणार ती मिंच्याच्या मळ्यात बस तू खाली बस बस नका नका माझ्या मळ्यात नका दा तुला बॅनरची ऑर्डर पाहिजे का नाही आता तर तू म्हणलास की बॅनर करायचं नाही म्हणून अरे मी तमाशाच्या बॅनर बद्दल नाही बोलत आहे इथनं पुढे भविष्यात आपल्याला नाही मोठं 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 बॅनर करायचे आहेत त्या ऑर्डर बद्दल म्हणालोय मी आणि हे बघ आत्ता जर मळ्याला नाही म्हणलास तर आत्तापर्यंत केलेलं बॅनर आहेत की नाही त्याचं पैसे इसरून जायच असं काय करू नको असं काय करू नको आपण सारखं दोस्त आहे की नाही आहे की नाही की नाही मग त्या दोस्तीसाठी वय मान की लावणी बाई बोलूया की नाचायला तू कशाला नाचायला आलाय बस ठरलेला आहे आपण मिंच्याच्या मळ्यामध्ये लावणीचा कार्यक्रम घेणार बघा तुम्ही समजी तयारी लागा मी आलो जरा माझ्या घरचं छप्पर रंगून येतो छप्पर छप्पर हे काय नाही ते छप्पर पिप्पर काय नाही चला उठा जोरदार कामाला लागा जरा आणि हे बघा जरा सुमडीत काम करा गावभर लावणी हाय असं बोंबलत फिरू नका एकदा का सगळी जमा झाली की त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल आणि आपला जोरदार प्रचार करू तमाशा म्हणून नाही सांगितलं तर काळ कुत्र मी येणार नाही बंड जरा धर रे त्याला तुझ्या तर धर त्याला बापू जरा धर 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 काय नाही काय नाही काय नाही काय नाही जरा समजावून सांगतो हा लोकांनी काय सांगायचं हलका फुलका मनोरंजनाचा कार्यक्रम आहे लावणीचं नाव याचा काम नाही कळलं काय बापू चालतंय ना चालतंय चला लागा कामाला लागा याला सगळ्यात जास्त काम उड्या मारतोय चला चला हे उचल का बचा उचल चाल ते काम करायचं जागा बराबर कामं झाली पाहिजेत उचल मावशी आज रातच्याला यायला लागते बघा अगं रातच्याला स्वयंपाक करायचा का बसण्याला यायचा नाही नाही भाषण नाहीये आम्ही मतदानाची माहिती सांगणार अगं मतदानाची आता कसली माहिती ग तुम्ही सांगा कुठलं बटन दाबायचं ते दाबतो बघा ही असली सिस्टीम आमच्याकडे नाही बघा कुणाला मत द्यायचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं हो आणि तुम्ही ज्याला मत देणार आहात त्यालाच मत जातोय का नाही असं सांगणार एक मशीन आहे त्या मशीनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आज रात्रीला तुम्ही याच खरं सांगू ते राजकारणाची भानगड मला कळत बी नाही कळून घ्यायची पण नाही हे असले इचारच आपल्या देशाची वाट लावा लागल्यात बघा आपल्या बायकांच्या मतानं कुठं भलं होणार आहे ही सगळी गडी माणसांची काम आहेत एक मिनिट मला सांगा घर कोण सांभाळते बाई का पुरुष बाई मग आता गाव आणि देश कोण चांगलं सांभाळणार हे उलट तुम्हाला जास्त कळणार हो आणि हे बघा बायकासनी बी मतदानाचा तेवढाच अधिकार आहे जेवढा पुरुषासनी तेव्हा घरातल्या सगळ्यांनी आज कार्यक्रमाला यायचं बघा हो आपल्या गावात बायकांचा मतदानाचा टक्का कमी आहे तेव्हा सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे बरोबर आहे करतो मतदान मग आज रात्री या नक्की कार्यक्रमाला हा आणि येताना नवऱ्याला बी घेऊन ये काय चलाच म्हणायचं हा चला चला तिकडं आलेली बारी बोलायला गेला बोलायला आधीपासून येते मला ओकेजन आता आलंय हो मी काय म्हणतोय अंजली ताई जर आपण असं समजा समजावत बसलो तर हिथंच रात्र व्हायची हो मग आपण एक काम करूया आपण सगळेजण वेगवेगळे होऊया आणि सांगूया आणि हो
कल्पनाताईंची आयडिया चांगली होती. म्हणजे आपण प्रत्येकाने सांगताना सांगायचं की प्रत्येक बाईने तिच्या नवऱ्याला घेऊन यायचंय म्हणून. आणि आपण सांगायचं की प्रत्येकानं आपापली बायको बरोबर घेऊन यायची. हा चालेल.